नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील रामस्थळ ऑगस्ट 2022 पर्यंत जेवढे जेवढे भारतामध्ये रामस्थळ आहेत त्याबद्दल आपण हा व्हिडिओ पाहणार. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला यावरती एक पण प्रश्न चुकणार नाही, मी तुम्हाला याची गॅरंटी देतो. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. बघा, भारतातील रामस्थळ. आता सुरुवातीला आपण या रामस्थळाबद्दल माहिती पाहूया, जे की एकदमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, भारतामध्ये एकूण 75 रामस्थळं आहेत. बघा, पहिला मुद्दा बघा, भारताने रामस्थळ स्थळांच्या यादीत आणखीन 11 पाणथळ क्षेत्राचा समावेश केल्यामुळे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात रामस्थळाची संख्या 75 झालेली आहे. लक्षात ठेवा, 15 ऑगस्टपर्यंत भारताची रामस्थळांची संख्या 75 झालेली आहे. बघा, त्यानंतर बघा, ज्याचा देशात 13,26,677 हेक्टर क्षेत्र विस्तार आहेत. लक्षात ठेवा बरं का. त्यानंतरचा मुद्दा बघा, या नव्या 11 स्थळांमध्ये तामिळनाडूमधील 4, ओडिशामधील 3, जम्मू आणि काश्मीरमधील 2 आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रत्येकी 1 स्थळाचा समावेश आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे खूप. त्यानंतर बघा, 2022 या वर्षात एकूण 28 जागा रामस्थळ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. बघा, 2022 टोटल 28 जागा या रामस्थळे म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा, रामस्थळ प्रमाणपत्रामध्ये नामांकनांच्या तारखेनुसार या जागांची वर्षातील 2022 संख्या 19 आणि गेल्या वर्षात 2021 14 साईट होत्या. लक्षात ठेवा, 2021 14 आणि 2022 काही यानुसार 19 होत्या आणि टोटल 2022 या वर्षात 28 जागा रामस्थळ वाढलेले आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये रामस्थळ साईट 3 आहेत. तर कोणकोणते बघा, नांदूर, मधमेश्वर, नाशिक 2019 समावेश करण्यात आला, लोणार सरोवर बुलढाणा 2020 समावेश करण्यात आला आणि ठाणे क्रिक प्लेमिंगो अभयारण्य हे 13 ऑगस्ट 2022 रोजी समावेश करण्यात आला. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 3 रामसर साईट आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न यावरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर बघा, आता थोडीशी पार्श्वभूमी पाहूया रामसर कराराबद्दल. बघा, हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला असून एकाच परिसंस्थेवर भर देणारा हा एकमेव जागतिक करार आहे. लक्षात ठेवा, हा जागतिक करार आहे. त्यानंतर बघा, इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आणि 1975 हा करार अंमलात आला. लक्षात ठेवा, रामसर करार हा इराणमधील आंतरराष्ट्रीय करार आहे. मित्रांनो, हा इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि 1975 हा करार अंमलात आला. लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा बघा, 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारतामध्ये हा करार अंमलात आला. लक्षात ठेवा, भारतामध्ये 1 फेब्रुवारी 1982 रोजी करार अंमलात आला. त्यानंतर बघा, 1997 दर 2 फेब्रुवारी रोजी पाणथळ प्रदेश दिन पाळला जातो. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा. तर बघा, ऑगस्ट 2022 भारतात 75 रामस्थळ आहेत. त्यानंतर बघा, सर्वात जास्त रामस्थळ इंग्लंड 175 आहेत. तर बघा, सर्वात जास्त रामस्थळ जगामध्ये इंग्लंड येथे आहेत आणि टोटल आहे 175. त्यानंतर बघा, भारतात सर्वात मोठे रामस्थळ सुंदरबन वेटलँड पश्चिम बंगाल. तर भारतातील सर्वात मोठं रामस्थळ सुंदरबन वेटलँड आहे आणि ते पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर बघा, जगातील सर्वात पहिले रामस्थळ 1974 कोबर प्रायदीप ऑस्ट्रेलिया हे आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बघा, भारतातील सर्वात लहान रामसर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेशामध्ये आहेत. लक्षात ठेवा, कुठे हे रेणुका वेटलँड हे भारतातील सर्वात छोटं रामस्थळ आहे आणि हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा. आता बघा, हे जे काही रामस्थळ आहेत त्याबद्दल आता काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते आपण पाहूया, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. बघा, पहिला क्वेश्चन बघा, भारतात सर्वात जास्त रामसर साईट कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तामिळनाडू राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त रामस्थळ आहेत. लक्षात ठेवा, आणि तामिळनाडूमध्ये टोटल 14 रामस्थळ आहेत आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 10 रामस्थळ आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, सर्वात जास्त रामसर साईट तामिळनाडू राज्यात आहे, 14 आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, ऑगस्ट 2022 भारतात किती रामस्थळ आहेत. तर बघा, काय विचारलंय, ऑगस्ट 2022 भारतात किती रामस्थळ आहेत. तर किती होते, 75 होते. टोटल किती आहे,
75 ऑगस्ट 2022 भारतात रामस्थळ आहे, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जगातील पहिले रामस्थळ खालीलपैकी कोणते असं त्यांनी विचारलं आहे, तर कोबर्ग प्रायद्वीप हे ऑस्ट्रेलियामधील जगातील पहिले रामस्थळ आहे, लक्षात ठेवा कोबर्ग प्रायद्वीप हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, लक्षात ठेवा बऱ्याच वेळा यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, IMP करून ठेवा. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, सर्वात जास्त रामसर कोणत्या देशात आहे, तर बघा सर्वात जास्त रामसर स्थळ कोणत्या देशामध्ये आहे, तर UK मध्ये आहेत आणि टोटल 175 रामस्थळ UK या देशात आहे, इंग्लंडमध्ये आहे, लक्षात ठेवा प्रश्न यावरती पण येऊन गेलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, भारत रामसर करारात केव्हा सामील झाला, तर 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारत रामसर करारात सामील झालेला आहे, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील पहिले रामस्थळ कोणते, तर चिल्का सरोवर ओडिसा आणि केवलादेव नॅशनल पार्क राजस्थान हे भारतातील पहिले रामस्थळ आहेत, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रामस्थळ आहे, तर तमिळनाडू राज्यामध्ये आहे, 14 आहे, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे, 10, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे एक्झामला. त्यानंतरचा प्रश्न बघा, चिल्का सरोवर रामसर हे कोणत्या राज्यात आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसामध्ये हे चिल्का सरोवर आहेत, लक्षात ठेवा हे रामसर ओडिसामध्ये आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, पोंग बांध सरोवर हे रामस्थळ कोणत्या राज्यात आहे, तर हे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे, पोंग बांध सरोवर रामस्थळ हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ओडिशा राज्यात एकूण किती रामस्थळ आहे, तर ओडिशा राज्यामध्ये एकूण 6 रामस्थळ आहेत, लक्षात ठेवा 6 रामस्थळ आहेत, आणि ते कोणकोणते ते पाहूया. बघा ओडिशामध्ये एकूण 6 रामस्थळ आहेत, तर बघा चिल्का सरोवर 1981, भितरकनिका मॅक्रो 2002 समावेश झाला. त्यानंतर बघा सतकोसिया गार्ज 2022, नंतर बघा टंपरा सरोवर 2002, त्यानंतर बघा हिराकुंड रिझर्व 2002 आणि अनुसुपा झील 2002 ही 6 महत्त्वाचे रामस्थळ ओडिसा राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यात एकूण किती रामस्थळ आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 3 रामस्थळं आहेत आणि ती कोणकोणती आहेत, तर नांदूर माधमेश्वर नाशिक 2019 समावेश, लोणार सरोवर बुलढाणा 2020 आणि ठाणे क्रिक फ्लेमिंगो 13 ऑगस्ट 2022, असे टोटल 3 महाराष्ट्रामध्ये रामसर साईट आहेत, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बघा हे जेवढे 75 रामसर साईट आहेत ते कोणत्या राज्यामध्ये, आपण ते आता सविस्तर या लिस्टमध्ये पाहूया. तर बघा पहिला चिल्का सरोवर ओडिशामध्ये आहे, 1981 घोषित वर्ष झालेलं आहे. केवलादेव राजस्थानमध्ये आहेत, लोकटक झील मणिपूरमध्ये आहेत, उलर झील जम्मू काश्मीरमध्ये आहेत, त्यानंतर हरिके झील म्हणजे सरोवर लक्षात ठेवा रामसर साईट हे पंजाबमध्ये आहेत, त्यानंतर सांबर सरोवर हे रामसर साईट राजस्थानमध्ये आहेत, कंजली सरोवर हे रामसर साईट पंजाबमध्ये आहेत, रोपड आर्द्रभूमी रामसर साईट पंजाबमध्ये आहेत, त्यानंतर बघा कोलेरू सरोवर हे रामसर साईट आंध्र प्रदेशमध्ये आहेत, तोबुर बिल झील हे आसाममध्ये आहेत, त्यानंतर बघा पोंगबान झील हिमाचल प्रदेशमध्ये रामसर साईट आहेत, त्यानंतर बघा तसो मोरी झील हे लडाखमध्ये आहे रामसर साईट, अष्टमुडी सरोवर हे केरळमध्ये रामसर साईट आहे, त्यानंतर बघा ससनकोटा सरोवर केरळमध्ये आहेत, त्यानंतर बघा वेबनाड कोल आर्द्रभूमी क्षेत्र हे केरळमध्ये रामसर साईट आहेत, लक्षात ठेवा आणि त्याचा समावेश 2002 झालेला आहे, त्यानंतर बघा बौज आर्द्रभूमी मध्य प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर भितरकनिका हे ओडिसामध्ये आहे 2002 याचा रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आली, त्यानंतर बघा पॉइंट केलिमेरी वन्यजीव पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहेत, त्यानंतर पूर्व कोलकाता आर्द्रभूमी पश्चिम बंगालमध्ये, चंदरटल आर्द्रभूमी हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, त्यानंतर रेणुका रामसर साईट हिमाचल प्रदेशामध्ये आहेत, त्यानंतर होकेरा आर्द्रभूमी रामसर साईट जम्मू काश्मीरमध्ये आहेत, त्यानंतर बघा रुद्रसागर त्रिपुरामध्ये आहेत, त्यानंतर बघा उपरी गंगा नदी रामसर साईट उत्तर प्रदेशमध्ये आहेत, त्यानंतर सुंदरबन डेल्टा हे पश्चिम बंगालमध्ये रामसर साईट, त्यानंतर बघा नांगल वन्यजीव अभयारण्य हे पंजाबमध्ये रामसर सरोवर आहेत, व्यास संरक्षण रिझर्व पंजाबमध्ये रामसर सरोवर आहेत, त्यानंतर बघा समसपूर पक्षी अभयारण्य रामसर साईट हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत, त्यानंतर बघा नवाबगंज पक्षी अभयारण्य रामसर साईट उत्तर प्रदेशमध्ये आहेत, व्यास संरक्षण रिझर्व पंजाबमध्ये रामसर साईट आहेत, समन पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहेत, लक्षात ठेवा हे 35 नंबरचं खूप महत्त्वाचं आहे, समन पक्षी अभयारण्य रामसर साईट
बऱ्याच वेळा यावरती प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा ते उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि 2019 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा प्रश्न यावरती येऊन गेलेला आहे. त्यानंतर बघा उत्तर प्रदेशमध्ये दोन आहेत बघा रामसर साईट, पर्वती आरंगा आणि सरसनाई वाई झील, हे दोन 2019 मध्ये यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आसन कंजेक्शन रिझर्व उत्तराखंडमध्ये रामसर साईट आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा 2020. तर बघा मित्रांनो ही अशी लिस्ट आहे, एवढी महत्त्वाची लिस्ट आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, एकदमला तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा गुजरातमध्ये बघा खिजडिया वन्यजीव अभयारण्य रामसर साईट गुजरात 2022 मध्ये याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर बघा 2022 पाहूया आपण, कारिकिल पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे, 2022 मध्ये समावेश करण्यात आला. बखिरा वन्यजीव अभयारण्य रामसर साईट उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर बघा पल्लिकनराई मार्च रिझर्व फॉरेस्ट रामसर साईट ही तामिळनाडूमध्ये 2022 मध्ये आहे. पिंचावर मॅग्रो तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर पाला अर्द्रभूमी मिझोरम 2022 मध्ये समावेश करण्यात आला याचा, हे रामसर साईट. त्यानंतर बघा कुथनकुलम पक्षी अभयारण्य रामसर साईट तामिळनाडूमध्ये आहे, 2022 मध्ये समावेश करण्यात आला. तर बघा हे टोटल असे टोटल 25 आहेत आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, एक्झामला यावरती प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार आणि प्रश्न विचारलेले पण आहेत. तर बघा मित्रांनो हे अशा प्रकारचे महत्त्वाचे ह्या टॉपिकवरती रामसर साईटवरती जी की एकदमला तुम्हाला यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी.